5% बजावटबाबत साखर आयुक्तांनी कोणतेही आदेश काढलेले नाहीत. साखर आयुक्तालयातील कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीने आलेल्या पत्रावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असल्यामुळे साखर आयुक्तांनी सविस्तर खुलासा द्यावा म्हणून कोल्हापूर साखर संचालक यांनी साखर आयुक्तांना पुन्हा पत्र दिलं आहे. आंदोलन अंकुश व जय शिवराय संघटनेने साखर संचालक यांना घेराव घालून आंदोलन केलं व त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने साखर संचालक यांनी सविस्तर प्रेस नोट काढून 5% वजावटीला साखर आयुक्तांनी कारखान्यांना मान्यता दिली नसल्याचे व ते पत्र परत पाठवून पुन्हा साखर आयुक्तांच्याकडून खुलासा मागितला. प्रेस नोट व साखर आयुक्तांच्याकडे पुन्हा सविस्तर खुलासा मागणीचे पत्र घेऊनच घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने यांच्यासह उदय होगले, दत्ता जगदाळे, दीपक पाटील, गब्बर पाटील, वीरचंद पाटील, मनोज राजगिरे, विकास शेसवरे, शीतल कांबळे, अप्पा कदम, पाटील गुरुजी, प्रमोद बाबर, पोपट संगपाळ व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. साखर आयुक्त असतील, आरजेडी असतील किंवा साखर कारखाने असतील, प्रत्येकाकडे आम्ही कायद्याने वागा म्हणून मागणी केलेली होती. मागच्या महिन्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या कारखान्यांना अडवण्याची भूमिका घेतल्यावर आता ह्यामध्ये चर्चेला तोंड फुटलेलं आहे. कालच एक साखर आयुक्तांच्या वतीनं तिथल्या एका साखर आयुक्तालयातल्या क्लार्कच्या सहीनं एक पत्र आलेलं आहे. त्यामध्ये कायद्यानं आम्ही साखर